आजपासून 15 ऑगस्ट 2019 पर्यंत गृहवस्तू भांडार मध्ये 50% पर्यंत भव्य डिस्काउंट। नामांकित कंपनीचे फ्रीज, वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही, एसी तसेच घरात लागणारे सर्व साहित्य आजच खरेदी करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट। संपर्क गृहवस्तू भांडार, बाजारपेठ संगमनेर, 0-24-25-220-975 आणि 221-975। अकोले लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता रामनाथ आरोटे यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्तानं त्यांचा सपत्नीक गौरव सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमासाठी राज्याचे माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय पुण्याचे दशरथ भाई, विवेक महाराज केदार, अभियंता किरण देशमुख, राजेंद्र रहाणे, राजेंद्र आरोटे, शेतकरी नेते दशरथ सावंत, मीनानाथ पांडे, कॉम्रेड कारभारी उगले, महंत केशवबाबा चौधरी, ब्रह्मकुमारी नलिनी दिदी आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांचा सत्कार यावेळी आरोटे परिवार आणि ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीनं करण्यात आला, तर सेवानिवृत्त सत्कारमूर्ती रामनाथ आरोटे यांचा संपत्नीक सत्कार आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आला। त्याचप्रमाणे ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीनंही त्यांना मानपत्र देण्यात आलं। शासकीय नोकरीमध्ये असताना रामनाथ आरोटे यांचं आध्यात्मिक कार्यातही मोठं काम आहे असं मनोगत ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय पुण्याचे दशरथ भाई यांनी व्यक्त केलं। आत्तापर्यंतची आपली अशी मान्यता होती की प्रपंच करावा नेटका आणि प्रपंच झाल्यानंतर परमार्थ करावा, परंतु रामनाथ भाई यांनी प्रपंच आणि परमार्थ याचा अतिशय उत्कृष्ट प्रकारे बॅलन्स त्यांच्या जीवनामध्ये साधलेला आहे। प्रपंचही त्यांनी अत्यंत उत्कृष्ट प्रकारे केला आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला परमार्थही त्यांनी फार चांगल्या प्रकारे केला। एक छोटीशी मला स्मृती आज येते आहे की प्रपंचामध्ये 4 स्वर्ग सांगितले गेलेले आहेत। पहिला स्वर्ग उत्तम काया, दुसरा स्वर्ग घर में हो माया म्हणजे संपत्ती, पहिला स्वर्ग उत्तम काया, दुसरा स्वर्ग घर में हो माया, तिसरा स्वर्ग पतिव्रता हो नारी आणि चौथा स्वर्ग पुत्र हो आज्ञाकारी। या चारही स्वर्गाला आमच्या रामनाथ भाईंनी गवसणी घातलेली आहे, हे त्यांच्या जीवनाचं फार मोठं साध्य आहे, फार मोठं साध्य आहे। त्यांनी सहसा माणसाला हे 4 स्वर्ग प्राप्त होत नाहीत, परंतु आमच्या रामनाथ भाईंनी ही 4ही स्वर्ग त्यांच्या जीवनात प्राप्त केलेलं आहे। याप्रसंगी श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी रामनाथ आरोटे यांना शुभेच्छा दिल्या, तर जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम गायकर यांनीही आरोटे यांचं कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। ज्या ज्या वेळेस रोटेशन असायचं त्या त्यावेळेस साहेबांना आम्ही फोन करायचो की साहेब आपलं रोटेशन कधी सुटणार आहे, आणि मग त्यांनी अतिशय नम्रपणे की पॉझिटिव्ह विचार असायचे अशा पद्धतीने आम्हाला सातत्याने मदत करायचे, नाही तर अधिकाऱ्यांची फार अडचण असायची असते। राजकीय क्षेत्रामध्ये काम करीत असताना खूप कसरत असते, परंतु सर्वांना सारखा न्याय देण्याचं काम साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे, आणि म्हणून त्यांच्या काळामध्ये जे त्यांनी चांगलं काम केलेलं आहे सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने आज या ठिकाणी त्यांचे नातेवाईक असतील, मित्रपरिवार असतील, आध्यात्मिक क्षेत्रातील असतील सर्व मान्यवर या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे। खरं म्हणजे भंडारदऱ्याचं जे काही दुरुस्तीची कामं असतील ही कामं प्रामुख्यानं आरोटे साहेबांनी बरीच वर्ष केली। निळवंडे धरणाच्या भूमिपूजनापासूनचं निळवंड्याचं सुद्धा काम करण्याची संधी आरोटे साहेबांना मिळाली। आडळा असेल, मुळा असेल, सर्व त्यांचे MIT अंक असतील, आमचे KTVR असतील, या सर्व कामांमध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं काम आरोटे साहेबांनी केलं, आणि म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी जे म्हणतात
ते आदरणीय दशरथ दादा आणि त्यांच्या पत्नी मातोश्री आरोटे आजींच्या सुसंस्कृत अशा मार्गदर्शनानं हे कुटुंब उभं राहिलं आणि तोच वसा खरं म्हणजे आरोटे साहेबांनी घेतला. खूप प्रेमळ स्वभाव, सर्वांशी गोड बोलणं, सर्वांचं काम कसं करता येईल हा हे सर्व मार्गदर्शन करणं आणि म्हणून हे सर्व करीत असताना आपला परिवारसुद्धा चांगला उभं करण्याचं काम आरोटे साहेबांनी केलं. त्यांच्या सुविधे पत्नी विद्याताईंनी सुद्धा त्यांचा फार मोठा सहभाग. खरं म्हणजे काम करताना आरोटे साहेबांचा सहभाग ह्या कामातून आमचा आला, परंतु नंतर जो काही माझा संबंध या कुटुंबाशी आला. सत्कारमूर्ती इंजिनियर रामनाथ आरोटे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करून सर्वांचे आभार मानले. बाकीच्या सगळा लौकिक माणसाला जीवनामध्ये जरी मिळाला, परंतु त्याच्या जर आध्यात्मिक त्याला बैठक नसेल तर त्याच्या जीवनाची कुठं दिशा आहे भरकटेल याचं काही सांगता येत नाही. कारण या कलियुगाच्या वाऱ्यामध्ये मायावी पाश अनेक प्रकारचे आहेत, त्यामध्ये बऱ्याच वेळा सुबत्ता सत्ता या सगळ्या शांत माणसं भरकटायला लागतात आणि हे सगळं मला याची जाणीव असल्यामुळं मी सातत्यानं या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये रममान झालो आणि आजही मी यापुढेही मला ते रममान व्हायचं आहे. जसं सर्वांनी सांगितलं की अध्यात्माची बैठक ही मला एवढ्यापुरतीच थांबवायची नाही, तर यापुढे मला त्याच्यासाठी पूर्णपणे निवांत वेळ एकांत मिळणार आहे. मी त्याचा जरूर लाभ घेणार आहे आणि अधिकाधिक वेळ त्यामध्ये घालवणार आहे. आता कुणी म्हणेल, कुणी म्हणतं यांचे दवाखाने आहेत, कुणी तिकडे बसेल, तर मी याचा कधीही विचार केलेला नाही. आजताक आहेत याचे दवाखाने आहेत, मी त्याच्यातलं कुठलाही हिशोब कधी पाहत नाही, कोण काही करत हे बघत नाही, मी माझ्यापुरतं बघत असतो आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत असतो. बाकी माझी त्याच्यामध्ये कुठलीही डोकावण्याची इच्छा नाही आणि त्यापुढे डोकावण्याची पण शक्यता नाही आहे, कारण तशी जरूर पण नाही. आणि म्हणून एक समाजासाठी, आपल्या स्वउन्नतीसाठी, लोकांच्या लोककल्याणासाठी, कुणासाठी जे काही मदत करता येईल, जे काही आपल्याला काम करता येईल ते करण्याचा मी सतत प्रयत्न करणार आहे. आपण सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं, सर्वजण उपस्थित झाले, एवढा पाऊस असतानासुद्धा मला वाटलं हॉल भरतो की नाही. आपण तर नियोजन केलं, परंतु त्याची इच्छा आहे, त्यामुळे हे सर्व काही घडलं. सर्वजण उपस्थित झाले, सर्वांनी भरभरून माझं कौतुक केलं. मी जरी कौतुक केलं तरी मी हवेत उठणार नाही, माझे पाय नेहमी जमिनीवरच राहणार आहेत आणि त्यामध्येच मला आनंद राहणार आहे. मला आठवतं एकदा अटलबिहारी वाजपेयी म्हटले होते की मला असं मोठं पण नको की जे मला सर्वसामान्यांपासून लहान माणसांपासून दूर घेऊन जाईल. रामनाथ आरोटे हे एक भाग्यवंत व्यक्तिमत्व आहे. ते शेतकरी कुटुंबातील असून उच्च शिक्षण घेऊन नोकरीबरोबरच आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांनी चांगलं काम केलं. नोकरीतही प्रामाणिकपणे काम त्यांनी केलं असं यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. रामनाथजी आरोटे हे भाग्यवान व्यक्तिमत्व आहे की एवढा सुंदर सेवापूर्ती सोहळा त्यांचा संपन्न होतोय. नोकरीमध्ये तर खूप जण नोकरीमध्ये असतात आणि सेवापूर्ती कोणाची 58 वर्षी, कोणाची 60 वर्षी, कोणाला कधी 65 पर्यंत मिळती संधी, परंतु तो दिवस जीवनातला अत्यंत महत्वाचा एक वेगळं परिवर्तन जीवनातलं घडवणारा अशा प्रकारचा असतो. कारण तिथे दुसऱ्या दिवसापासून दिवस त्यांचा बदलून जात असतो, परंतु आपलं जीवन जे सेवेचं होतं ते अत्यंत चांगलं गेलं, आनंदी गेलं आणि ते साजरं करण्यासारखं आणि नुसतं साजरं नाही महोत्सवासारखं साजरं करण्यासारखं झालं असं म्हणण्याची संधी सगळ्यांनाच मिळते असं काही नाही. कारण ते शेतकरी कुटुंब अकोला तालुक्यातलं कठीण परिस्थिती, आज परिस्थिती बदलली असली तरी आपण विचार करावा लागतो तो 60 वर्षापूर्वीचा, त्यावेळच्या शेतकरी जीवनाचा, त्यावेळच्या शिक्षण व्यवस्थेचा, त्यावेळच्या दळणवळण साधनाचा, आपल्या कुटुंबांचा ज्यावेळेस 60 वर्षापूर्वीचा विचार आपण करतो त्यावेळेस खूप कठीण परिस्थितीतून आपले सर्व शेतकरी कुटुंब जात होती ही वस्तुस्थिती आहे. खरं तर आज ऋण व्यक्त केले पाहिजे ते आदरणीय दशरथ पाटील आरोटे यांचे आणि आदरणीय मातोश्री देऊबाई यांचे की त्यांनी त्या परिस्थितीमध्ये सुद्धा खूप चांगलं शिक्षण हे रामनाथ आरोटे यांना दिलं. तिथंच मराठी शाळा, जिल्हा परिषदेची शाळा शिकल्या असतील, अकोल्याला शाळेला गेले असतील, परंतु शिक्षण चांगल्या पद्धतीने केलं
आणि रामनाथ अरोटे यांचं कौतुक याकरता केलं पाहिजे की नंतर इंजिनियर होऊन सेवेमध्ये दाखल झाल्यानंतर जी जी संधी त्यांना काम करण्याची मिळाली, जिथं जिथं मिळाली त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम त्यांनी केलं. या कार्यक्रमाप्रसंगी त्यांचा परिवार, वडील दशरथ आरोटे, आई देऊबाई, मुले डॉक्टर अंकुश, डॉक्टर अतुल आरोटे, भाऊ चंद्रशेखर आरोटे, सोपान आरोटे, विलास आरोटे यांनी सर्वांचे आभार मानले. तर याप्रसंगी त्यांचे नातेवाईक, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.